वाशिमच्या कारंजा शहरातील इलेक्ट्रिशियन असलेल्या रहीम खान यांनी आपला मुलगा शाफिन खान याच्यासाठी भंगार साहित्यापासून भन्नाट ई बाईक बनवलेली आहे। ही ई बाईक महागड्या ई बाईकपेक्षा दिसण्यात, किमतीत आणि कामगिरीमध्येही सरस ठरत असून या भन्नाट ई बाईकची चर्चा कारंजा शहरासह अख्ख्या वाशिम जिल्ह्यात होत आहे। कारंजा शहरातील रहीम खान यांचा धाकटा मुलगा शाफिन खान हा आपल्या घरापासून दूर असलेल्या कॉलेजला पायी जायचा। त्याचे मित्र मात्र महागड्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईकने कॉलेजला येत असतात। हीच बाब त्यांच्या मनात घर करून गेली आणि त्यांनी आपल्या वडिलांकडे बाईक घेऊन देण्याचा हट्ट धरला। मात्र इलेक्ट्रिशियनला काम करणाऱ्या आणि घरी छोटंसं वेफर्सचं दुकान चालवून संसाराचा गाडा हाकणाऱ्या रहीम खान यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांच्याकडे मुलाला एखाद्या कंपनीची बाईक घेऊन देण्याएवढे पैसे नव्हते। त्यांना ही बाब सलत होती तेव्हा त्यांनी स्वतःच ई बाईक बनवून देण्याचा निश्चय केला। मुलाचं बाईकचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रहीम खान यांनी भंगार साहित्याच्या दुकानातून बाईकसाठी लागणारे हँडेल आणि इतर साहित्य घेऊन अगदी स्वस्त खरेदी केली आणि नंतर एक 24 व्होल्ट बॅटरी आणि 24 व्होल्ट मोटार घेतली व घरी पडून असलेल्या मुलाच्या जुन्या सायकलच्या बॉडीवरती बसवली। स्वतः इलेक्ट्रिशियन असल्यानं त्यांनी सर्व सर्किट व्यवस्थित जोडून भंगार साहित्यापासून ई बाईक तयार केली।